सगळीकडे इंग्रजांचाच अधिकार होता, पण आपल्या देशाचे काही देशप्रेमी म्हणजे स्वातंत्र्य सैनिकांनी सगळे इंग्रजांचा विरोध केला आणि आपल्या देशाला स्वातंत्र्य केले. भगतसिंग, राजगुरु सुपते, चंद्रशेखर आझाद, चंद्रशेखर मौलाना, महात्मा गांधी, लोकमान्य टिळक आणि सावरकरने इंग्रजांना भंडावून सोडले. टिळकांनी इंग्रजांना हरवूनच टाकले. महात्मा गांधीने गो बॅक सायमन आणि स्वदेशी बोलून नारा बोलून सगळ्या लोकांना एकत्रित केला आणि आपल्या भारत देशाला स्वातंत्र्य केले. आज आपण आपल्या देशाला विकासनशील बोलू शकतो. स्वतंत्र म्हणजे काय? बोलणे, आपले बोलणे, स्वतंत्रपणे बोलणे, चालणे, वागणे, आपले मनातले विचार आपण सांगू शकतो. म्हणूनच आज आपण अभिमानाने सांगू शकतो, सारे जहाज हिंदुस्तान मारा. धन्यवाद. व्हेरी गुड.